सर्वांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या अतिशय देखण्या कार्यक्रमामध्ये आजचे उद्घाटक आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, माननीय खासदार गिरीश बापटजी, माननीय खासदार उदयनराजेजी, माननीय खासदार हेमा मालिनीजी, या संपूर्ण महोत्सवाचं आयोजन गेले 34 वर्ष जे करतात ते माननीय सुरेश कलमाडीजी, ज्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला ते श्यामकांत मुजुमदार सर, सुनील शेट्टीजी, कृष्णकुमार गोयलजी, सतीश देसाईजी, प्रवीण तरडेजी, ॲडव्होकेट एस के जैन, भूषण पटवर्धनजी, सई परांजपेजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे यापूर्वीच कलमाडीजींनी मी मुख्यमंत्री असताना मला या पुणे फेस्टिवलमध्ये निमंत्रित केलं होतं। मी तेव्हा निघालो आणि इथे पोचता पोचता उपमुख्यमंत्री झालो आणि म्हणूनच मी पहिल्यांदा बोलून इथनं जाण्याची परवानगी घेतली आहे, कारण कार्यक्रम संपतपर्यंत उपमुख्यमंत्र्याचा मंत्री झालो आणि मंत्र्याचा आमदार झालो तर कोण रिस्क घेईल। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं गेल्या 34 वर्षामध्ये या पुण्याला एक वेगळी ओळख या पुणे फेस्टिवलने दिली आहे। आपण इतिहासामध्ये वाचलं होतं की परकीय आक्रांत्याने पुणे बेचिराख केलं आणि गाढवाचा नांगर याच्यावर फिरवला आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्याला पुन्हा एक नवीन ओळख दिली। तो छत्रपती शिवरायांचा जो सोन्याचा नांगर होता तो इतका पॉवरफुल होता की तेव्हापासून इथे नररत्नांची खाण सुरू झाली आणि या पुण्यामध्ये आपल्याला एकापेक्षा एक असे समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थानं लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रातले लोक पाहायला मिळतात। आणि अशा या सगळ्या पुण्यामध्ये खरं म्हणजे पुणे फेस्टिवलने नेमकं काय केलं हे आजच्या जनरेशनला जर सांगायचं असेल तर आज आपण व्हर्च्युअल डिजिटल युगात आहोत आणि व्हर्च्युअल डिजिटल युगामध्ये प्रत्येकाची अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो आणि व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवर त्या ठिकाणी टाकतो। उत्तम गाणं असेल, उत्तम भाषण असेल, उत्तम खेळ असेल, उत्तम एखादं काव्य असेल, 34 वर्षापूर्वी अशा प्रकारचा व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हता, तेव्हा रिअल फिजिकल प्लॅटफॉर्म पुणे फेस्टिवलच्या माध्यमातनं कलमाडीजी आणि त्यांच्या टीमने सुरू केला आणि सर्व प्रकारच्या गुणांची अभिव्यक्ती ही थेट सगळ्यांसमोर सादर करण्याचा हा प्लॅटफॉर्म तयार झाला आणि आता व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईक्स मिळण्याकरता वेळ लागतो, प्रयत्न करावा लागतो, पण हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे थेट प्रेक्षक उपस्थित असतात, पुणेकर उपस्थित असतात आणि त्यांच्या पसंतीस जे येतात त्यांना त्याच ठिकाणी ते लाईक्स देतात आणि त्यांचा गौरव होतो आणि पुणे फेस्टिवलमध्ये ज्यांचा गौरव होतो ते खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खूप पुढे जातात। आणि आज अशाच प्रकारचे अतिशय सुंदर परफॉर्मन्सेस आपण सगळ्यांनी बघितले आहेत त्या सगळ्या कलावंतांचा, म्हणजे हेमाजींपासून सुरुवात झाली तिथपासनं तर अगदी शेवटच्या परफॉर्मन्सपर्यंत आणि आमच्या चिमुकल्या छोट्या छोट्या मुलींनी मुलांनी जो एक परफॉर्मन्स दिला तिथपासनं सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि विशेषतः आज ज्यांचं आपण सन्मानित केलं आहे, खरं म्हणजे मला असं वाटतं माझं हे भाग्य आहे की मुजुमदार सरांचा सत्कार करण्याची तिसऱ्यांदा संधी मला या ठिकाणी मिळाली
आणि खरोखर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. आजचे सगळेच सत्कारमूर्ती हे असेच आहेत की ज्यांनी खरोखर जीवनामध्ये उत्तम कार्य तर केलंच आहे, पण ज्या कार्यातनं प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं कार्य हे या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलं आहे. म्हणून त्यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करताना मी त्यांना भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या पुणे फेस्टिवलमध्ये कलमाडीजी आपण मला निमंत्रित केलं, खरं म्हणजे असं असतं की राजकारणातला एक बायोडाटा असतो आणि त्या बायोडाटामध्ये पुणे फेस्टिवल नसतं तर तो माझा बायोडाटा जरा अर्धवटच राहिला असता, आणि म्हणून तुम्ही तो पूर्ण केला त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि माननीय नितीनजींची परमिशन घेतो, ते राजकीय क्षेत्रातले असल्यामुळे त्यांनाही माहिती आहे की कार्यक्रमानंतर कार्यक्रम असले की कधीकधी मधून पळून जावं लागतं, त्यामुळे मी त्यांची परवानगी घेऊन पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो आणि इथनं जाण्याची परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.